विशेष म्हणजे सहा ओव्हर मध्ये पाऊस पडत असताना 93 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु एक चेंडू राखून तो पाठलाग पूर्ण केला गेला. आणि वीस वरती एक खेळी खेळी खेळण्यात आमच्या स्पर्धा देखील आहे. त्यातील एक महत्वाची खेळी आज पुण्याच्या निशांत शिवलकर यांनी खेळली. ओव्हर 40 गटात खेळली आहे, परंतु निशांत शिवलकर म्हटलं तर पाहण्याजोगी फलंदाजी. आज पुन्हा एकदा निशांत यांच्या प्रदर्शनाचा योग सर्वांना देखील पाहायला मिळाला. काही कसं वाटतं आणि निशांत शिवलकर म्हटलं तर नेहमी दर्जेदार फलंदाज आहे. आज पुन्हा एकदा तमाम मुंबईकरांना खुश करणारी बॅटिंग केली. एकदम जोरदार खेळ निशांत शिवलकर. चला दोन्ही टीमने कॅप्टन एक टॉस केला.